मॉर्निंग महाराणा। गुड मॉर्निंग सर। कसे आहात तुम्ही? छान। तर महाराणा आपल्या शाळेमध्ये आपण मुल्यवर्धनाच्या गाणी गोष्टी शिकतो का नाही? तर महाराणा मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे। माझ्या गोष्टीचं नाव आहे खरे बोलणारा मुलगा। माझ्या गोष्टीमधला मुलाचं नाव आहे जॉर्ज। जॉर्ज नावाचा एक मुलगा असतो, तो एका श्रीमंत घरामध्ये वाढलेला असतो। त्याच्या बाबांचा तो लाडका असतो, कारण तो अभ्यासामध्ये हुशार असतो, कष्टाळू असतो, अभ्यास असतो, तो वेगवेगळ्या परीक्षांमध्ये समर्थ, तो वेगवेगळ्या परीक्षांमध्ये बक्षीस मिळवत असतो। त्यामुळे त्याच्या बाबांना त्याच्या मुलांचा देवा वाटत असतो, अभिमान वाटत असतो, आणि प्रत्येक वेळी बक्षीस मिळवल्यानंतर त्याचे बाबा त्याला घरी आल्यानंतर बक्षीस देत असतात, शाबासकी देत असतात। आपल्याला घरी असं बक्षीस मिळवलं, शाबासकी देत का नाही? छान। एकदा काय झालं, त्याच्या जॉर्जच्या घरासमोर एक छानशी गुलाबांची बाग असते, त्याच्यामध्ये अनेक दुसरी पण झाडं असतात। ती फुललेली गुलाबाची टपोरी फुलं घराची शोभा वाढवत असतात, अंगणाची शोभा वाढवत असतात, परिसराची शोभा वाढवत असतात। एकदा सहज जॉर्ज फेरफटका मारत चालला होता, फेरफटका मारत असताना त्याच्या हातामध्ये 10,000 कात्री होती। जॉर्जच्या मनात काय काम आहे, त्यानं आपल्या कात्रीला पटा 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 ते काय केलं, सगळी गुलाबाची फुलं कापून टाकली आणि तो निघून गेला। दुसऱ्या दिवशी साहेब गावी गेले होते, जॉर्जचे बाबा गावी गेले होते, साहेब म्हणजे जॉर्जचे बाबा। ते दुसऱ्या दिवशी आले, दुसऱ्या दिवशी येऊन त्यांनी बघितलं तर आपल्या बागेतले सगळे फुलं पडलेले आहेत। त्यांना खूप वाईट वाटलं, त्यांना खूप राग आला। त्यांनी सगळ्या माई लोकांना बोलावलं, माई लोकांना बोलावलं आणि विचारलं, सांगा कुणी ही गुलाबाचे फुलं तोडले, कुणी ही माझ्या बागेचे नासधूस केलेले, आपल्या बागेचे नासधूस कुणी केलेले आहे? तसं म्हणण्याचं सगळे माने बुवा शांत हात बाजून उभं राहिले, सगळ्यांनी मारा खाली मारा घातल्या, कोणीही बोलायला तयार नाही। जॉर्ज नाव सांगायला कुणी तयार नाही, कारण जॉर्ज हा मालकांचा मुलगा, त्याचं नाव बरं कसं सांगावं? सगळे जण चुपचाप असे उभे राहिले होते। जॉर्जचे बाबा खूप संतापले, ते खूप त्यांना राग आला होता, ते मोठमोठ्याने त्यांना ओरडत होते, सगळ्यांना विचारत होते, सांगा कुणी हे गुलाबाचे फुलं तोडलेले आहेत, कोणी बागेची नासधूस केलेली आहे? हे सर्व घराच्या आतल्या खोलीत बसलेला जॉर्जला सगळं ऐकलं, त्याला सगळं ऐकायला आलं, त्याला खूप बरं वाटलं। तो पटकन घराच्या घरातून काही विचारणा करता बाहेर आला आणि आपल्या बाबांना म्हणला, बाबा थांबा, विनाकारण तुम्ही यांना रागावू नका, आपल्या बागेतले गुलाबाचे फुलं मी तोडलेले आहेत, माझ्या हातामध्ये कात्री होते, का पुनश्च माझ्या मनात आलं आणि मी पटा 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 ती बागेतली फुलं तोडून टाकली। बाबांना आश्चर्य वाटलं, जॉर्जच्या बाबांना आश्चर्य वाटलं, आपल्या मुलानं स्पष्टपणे आपण केलेली चूक स्पष्टपणे मोकळेपणाने त्याने कबूल केली। कोणत्याही प्रकारचं मनामध्ये शंका न घेता की बाबा मला ओरडतील का, बाबा मला शिक्षा करतील असं काही विचार न करता जॉर्जनं कबूल केलं की मीच हे फुलं तोडलेले आहेत। त्या छोट्या जॉर्ज हे धाडसानं धाडसाचं बोलणं त्याच्या बाबांना खूप भावलं, परिणाम करून दिलं। बाबा पण त्यांच्या विचारात पडले, आश्चर्यचकित झाले आणि त्याच्या पाठीवर त्याने प्रेमानं हात फिरवले, कारण का आपले केलेली आपण केलेली चूक त्याला मोकळेपणानं मान्य केलेली असते। ठीक आहे, समजली का गोष्ट तुम्हाला? हाच तो मुलगा मोठा झाल्यानंतर अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष झाला, त्याचं नाव आहे जॉर्ज वॉशिंग्टन। अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष त्याचं नाव आहे जॉर्ज वॉशिंग्टन। छान समजलेलं गोष्ट तुम्हाला? त्या गोष्टीवर आधारित तुम्हाला मी काही दोन तीन प्रश्न विचारणार आहे। बघा, वडिलांना जॉर्ज नेऊन खरं सांगितलं का नाही? हा, त्याच्या अगोदर त्यानं काय विचार केला असेल? आपण उलट ही करूया, मग आपल्याला आजोबा
म्हणजे त्यांना आपले चूक मोकळेपणानं कोणत्याही परिणामाचा विचार न करता आपले चूक त्यांना कबूल केले. आणखी आणखी काय विचार केला असेल त्यांना? सांगणार तुम्ही घरी गेल्यावर